Devolve. मगाच्या सामन्यामध्ये शाहीरने सुरुवात केली होती की एच एन एम साठी त्याला प्राईज जाऊन होतो. एच एन एम साठी प्रत्येक गोलंदाजासाठी विकेटचा प्राईज जाऊन होतो. भैया फडकरे एक षटकामध्ये दोन विकेट घेतल्या 100 रुपयांचे पारितोषिक. हा प्रत्येक विकेटला 100 रुपये म्हणजे 200 रुपयांचे पारितोषिक आहे. प्रत्येक म्हणजे एका विकेट साठी गोलंदाजी जांभारी प्रीमियर लीगचा सर्व सर्व म्हणजे जाईल. जांभारी प्रीमियर लीग ज्याने गाजवली तो इशान. बघा टेक्निकली किती साऊंड आहे फलंदाज. त्याचे स्टाईल वरून कळतो, स्टान्स वरून कळतो. गोलंदाजीचा भार स्वीकारला येतो. गोलंदाज शाही पुनश्चे दुसऱ्या चेंडूवरती मात्र बॅट केले, कमबॅक केले. यावेळेला ईशानला स्लो डिलिव्हरी, नो बॉल. पंचांचा इशारा येतो. बीट केला होता, कम्प्लीट बीट केला होता. कधी कधी ना फ्लो मध्ये असतो बॅट्समन आणि तो फ्लो बीट करणे यशस्वी खूप महाग असतं. गोलंदाजाला ते अशक्य असतं, कारण तो अशक्याचं काही नसतं. मित्रांनो, तुम्ही चाळणीतून सुद्धा पाणी मिळवू शकता. बघा चाळणीतून सुद्धा पाणी मिळतं, परंतु बर्फ येईपर्यंत वाट पाहावी लागते. म्हणजे बर्फ झाला की चाळणीतून सुद्धा पाणी मिळू शकतो अशक्याचं काही नसतं. हा इम्पॉसिबल टेबस तयार होतो. इम्पॉसिबल नो बॉल. त्यामुळे धाव संख्या 5 शाहिद गोलंदाजी करेल ईशानसाठी. राईटला ओव्हरली राऊंड विकेट हा ड्राईव्ह केलाय, पंच केलाय, कॅप केलाय, काही म्हणू शकता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकारासाठी. डोळ्यांचं पाळणं करायचं असेल, तुमच्या नेत्र विपत्ता काय स्थिती लिहायचं असेल, ते ईशानची बॉटिंग पहा, नक्कीच पहा. या वेळा मात्र एकदा ड्राईव्ह कसा चांगला, रजत करून इतका चांगला क्षेत्रक्षण. पुरेपूर उंचीचा फायदा पावत मात्र जनरेट झाली नाही ईशान कडून. नो दवा शाहिद वेलकम बॅक करतो. शाहिद चांगला कम बॅक, स्लो डिलिव्हरी. यावेळेला सेकंड चान्स दिलाय ईशानला. एक्स्ट्रावरती कंट्रोल आहे. म्हणूनच मधापासून म्हणतोय अंतर आम्ही गेम ऑफ कंट्रोल. इट इज अ गेम ऑफ द कंट्रोल बाय द बॉलर. डिलिव्हरी पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळते. व्हेरिएशन पोटेन्शियली तुम्ही किती जरी चांगले असेल, स्ट्रॅटेजी किती जरी चांगली असेल, इम्प्लिमेंटेशन काय करताय, एक्झिक्युशन कसं करताय, त्याच्यावरती डिपेंड असतं. यश एक मोठं यश मिळालंय पहिल्या षटकामध्ये धावा कमी देण्याचं. विकेटचं म्हणत नाहीये पण धावा कमी देण्याचं, कारण ईशान सारख्या फलंदाजाला जखमून देण्यात यशस्वी ठरलाय. शाहिद पहिल्या षटकामध्ये विष्णुस्मृती बिंबाद बिंबाद नऊ. बोलत राहिला गेस इथे सांग. माझ्या साथीला स्कोर विनायक. साठी कोण आहे? संजोग. संजोग पंच सुजन सर. सेकंड अंपायर आहेत प्रवीण आणि विराज. आपलं काम चोख पाहत आहेत. लाईन मॅन म्हणून काम पाहत आहेत. फोर्थ अंपायर म्हणून काम पाहत आहेत. सुकेश दादा आंबेडकर म्हणून दादाचं नाव पार्थिव. यस पार्थिव वरवडकर. हा एक उगवता तारा हार्दिक समाजामधील. हा उगवता तारा ट्विटर पद्धतीचा गोलंदाजी. पहिला चेंडू होती फलंदाजी पाहायला मिळते. गालीच्या वरून कसा चेंडू जावा पद्धतीने दाखवतो माहीत काय चालू असेल बोलरच्या. पहिल्या चेंडू होती ड्राईव्ह पाहायला मिळाला, कार्पेट ड्राईव्ह. क्रिकेटमध्ये कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतात ओपन क्रिकेटमध्ये आपल्याला. तर लॉनच्या ग्रास वरती पद्धतीचा हा चेंडू गेला. एखाद्या गोल सारखा चेंडू गेला. नेक्स्ट डिलिव्हरी नो बॉल. पंचांचा इशारा करण्यासाठी दुसरा चौकार. धावसंख्या 5 ने वाढली जाते. पार्थिव याच्यावरती दबाव प्रेक्षक अंडर प्रेक्षक. पार्थिव कसा गेम करतो आणि हेच मोठ्या स्टेज वरती गेल्यानंतर एखादा नवखा खेळाडू काय पद्धतीने त्याला एक्सपिरियन्स मिळेल त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. उत्कर्ष प्रीमियर येतो. उत्कर्ष सुपर फोर बाय राकेश अडेकर. तिसरी बॉन्डरी मारली या बॉलला सल्ला. जर तिसरी बॉन्डरी मारली तर वेदांत जोडणेकर यांच्यासाठी यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. चला एक धाव मिळतो. पारितोषिक ऑन झालं होतं.
पारदर्शी कोण होते पण नाही. एका गावाने गावसंख्या वाढते, राकेश माता अक्षय होते, धाव पुणे गेले होते 19-19 पार्थिव मात्र चांगला कमबॅक करते. चला एक धाव होईल, क्रिकेट प्रॉपर क्रिकेट खेळला गेलाय राकेश कडून. कधी म्हणतात की एक चौकार एक षटकार नसल्यानंतर एक सिंगल घ्या, दिस इज द क्रिकेट. श्री सर सुनील गावस्कर म्हणतात अंडर ऑफ क्रिकेट मध्ये दोन चौकार मिळाले, एक मोठा व्यक्ती मिळाला, एक धाव घ्या जर मिळाला तर. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, प्रॉपर टायमिंग. फुटबॉल जितकं सुरेख आहे फक्त त्याला कॅच केला, पॉवरची गरज नव्हती, टायमिंग परफेक्ट. शूट पद्धतीने चेंडू पाठवलाय, चौकार झाले, तीन धावा. एकच्या बाहेर वाईट बॉल कमचा इशारा येते का? प्रेशर 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 प्रेशर, दबाव काय काम करतो? प्रेशर कुकरचा गेम आहे. प्रेशर कुकर मध्ये एखादी वस्तू लागल्यानंतर काय होते? त्या पद्धतीने गोलंदाजीचा भाव झाला तसा हल्ला केला जातो. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेसाठी सॉरी निर्धावसाठी धावसंख्या 24-24 दुसऱ्या षटकामध्ये ईशान खेळण्यासाठी या 24 रायटा मोर नाही मारा पार्थिव अंड्यापेक्षा गोलंदाजी करत पार्थिव आता मात्र खाली राहतो. मॅच खेळ घेतली होती का? विकेट किपर धीर झाला आहे, थोडासा अनुभव हाल झाले पार्थिव कोणी कोणी यश खेळण्यासाठी तयार होता पार्थिव. त्याने यशस्वी पार्थिव सुरेख गोलंदाजी पार्थिव यांच्याकडून वेलकम बॅक. आता मात्र सुजन धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या होती ती 28. चालू सामनाचा होत्यानंतर लगेचच SR11 वर्सेस SS सुपर किंग हा सामना होईल. चालू सामन्याच्या मध्यंतरानंतर आपण लगेचच पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉसचा बॉस कडे येण्याची कृपा करावी. SR11 वर्सेस SS सुपर किंग थँक्यू. दोन षटकांचा खेळ संपतोय. दोन षटकामध्ये धावसंख्या होते सर, धावसंख्या होते 29-29 धावा. दोन षटकामध्ये 29 धावा. षटकातून प्राण जाईलपर्यंत रक्तातून क्रिकेट जाळ्यामुळे अशा या गावामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि तिसरा षटक घेऊन येतोय रायटन राऊंडवर मारा करेल. पहिला चेंडू टाकला लेग ब्रेक प्रथमेश मगाशी कुठला त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये काय करतोय पहिला श्री गणेश प्रथमेश चांगला केलं लेग ब्रेक. राकेशच्या बॅटच्या येत नाहीये यावेळेला ड्राईव्ह करण्यात यशस्वी राकेश फिल्डर. धाव काही मिळत नाहीये. संघाची धावसंख्या होते ती 29-29 बोनोलॉस. बड़ा मुकाबला है, बड़ा मंच है, बड़ा पंच मारना बहुत जरूरी है राकेश और ईशान को. थोड़ी सी सलाह मसलत दोनों टीम के फील्डर में भी और बैटर में भी. कान मंत्र देता ना जैसे वो गोल का चला चला प्रथमेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. तिसऱ्या षटकातील दोन लगातार चेंडू दोन केले बिल्डिंग केले तिसरा चेंडू बिल्डिंग जातो बिल्डिंग चेंडू. स्त्रियांच्या कपाळावरती शोभते तो टिकली म्हणजेच बिंदी. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये बिंदी म्हणजेच बिंदी. झिरो झिरो धावसंख्या 0 गोलंदाजीसाठी तयार. नो बॉल पंचांचा इशारा येणार नक्कीच. येस इट इज नो बॉल. फायदा मात्र घेऊ शकत नाही राकेश. धावसंख्या 30 वरती पोहोचून जाते. धावसंख्या होते 30-30. गोलंदाजी करते यार यावेळेला पिच्चर थोडासा बाहेर. नोबॉलचा इशारा येतोय पंचांचा. राकेश मात्र शूर गवसले. राकेश मात्र शूर गवसावा लागेल मगाचा. सुरुवात चांगली केली होती आगात अंजाम कसा देणार राकेश अडुरीकर देखला पडेगा. नो बॉल प्लस वन दोन धावा. दोन धावाने धावसंख्या वाढली जाते एक्स्ट्रा प्रथमेश. दोन धावाने धावसंख्या 34 वरती पोहोचते. यावेळेला स्लोअर डिलिव्हरी राकेश विसरलाय. आता मात्र विसरलाय भरकटलाय. एकदा का गाडी उतरली ना रुळावरून की संपलं म्हणून संपल्याचं. क्रिकेट मध्ये सुद्धा तसंच असत. धावसंख्या आहे 32 बिंबा 32. आता मात्र राकेश कडून ड्राईव्ह केला जातो. यावेळेला मात्र जातो खंडमी ड्राईव्ह फिल्डिंगच्या स्वरूपात चार धावा वसूल केल्या जात आहेत. राकेशला मिळतोय फायदा फिल्डर कडून. इतकं गचाक्ष प्रेक्षण चालणार नाही. अंडर आर्म क्रिकेट मध्ये क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळणं गरजेचं असतं. नऊ खेळाडू प्रॉपर नऊ खेळाडू क्वालिटी प्लेअर लागतात तेव्हाच तुम्ही सामने जिंकू शकता. जिंकण्यासाठी क्वालिटी गरजेची असते. प्रथमेश चांगला चेंडूवरती चौकार गेला.
आणि आता मात्र त्याचं काय झालं बघा, प्रेशर क्रिएट झालं आणि हा गेम प्रेशरचा आहे. इट इज अ गेम ऑफ द चान्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स. एकदा का चान्स मिळाला की तो सोडत नाही. दोन धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या धावसंख्या पोहोचते 38 झाले असतील, 38 वरती षटक संपले जाते. बरोबर, चांगलं प्रतिकोट षटक होतं. राकेशची चांगली ओव्हर होती 38 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. मगाशी त्यांनी चेस केला होता 38 धावा 4 षटकांमध्ये. कर्णधारांनी कृपया टॉस का बॉस कडे येण्याची कृपा करा. मॅन ऑफ द मॅच टीशर्ट दिला नाही. ईशान आळुरेकर खारवी समाजातील एक बुलंद आवाज त्याच्या समोर आहे. मॅन फ्रॉम पुंडगड अनुराग नाटेकर खारवी समाजाचा आणखीन एक चमत्कार हिरा. मी प्रत्येक आव्हान पेलेन कारण माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. वाईट बॉल. मी प्रत्येक आव्हान पेलेन कारण माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. चारी बाजूला अथांग सागर आणि डोक्यावरती आकाश आहे. चला पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या वाढते 42. मी प्रत्येक आव्हान केलं माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. चारी बाजूला अथांग सागर आणि डोक्यावरती आकाश आहे. अरे ऊन पाऊस वारा वादळ सुनामी नौकेला हेड करणाऱ्या लाटांची माझ्याची गाठ आहे. अरे ऊन वारा पाऊस वादळ सुनामी नौकेला हेडकवणाऱ्या लाटांची माझ्याची गाठ आहे. म्हणूनच आज मी माझ्या खारवी बांधवांची मान अभिमानाने गाठ आहे. अशा खारवी समाजातील दोन खंड खेळाडू माझ्यावरती खेळताना दिसत आहेत. फलंदाजी रोहित शर्माची फलंदाजी डोळ्यांची पाळण फेरणारी असते. ईशानची अंडरआर्मची फलंदाजी नेत्र विभाग असते. चौकाराने धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय पण वन डी धाव ईशान संघाचे धावसंख्या वाढवतो. एकदाने पुन्हा एकदा चौकारासाठी चार धावांसाठी 51 धावसंख्या. समाजाची चर्चा चालू आहे. खारवी समाजामध्ये अनेक खेळाडू चांगले होते. क्रिकेटला अनेक खेळाडूंचं मन अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. तुम्ही धोनी कर नाव पाहायला मिळालं तर पहिला नंबर होती. ईशान आळुरेकर असू दे, केतन सारंग असू दे, प्रज्वल आळुरेकर असू देत आणि किंवा ईशान आळुरेकर असू देत किंवा चौकीमधील साई आळुरेकर असू देत. लेफ्टीच्या बाहेर वाईट बॉल. हे चमकते विरी गाजवतात. नाव जगभर पसरवत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पसरवत आहेत. अनुराग नाटेकरने ते काम केलंय. यावेळेला मात्र त्याच्या समोर आहे ईशान आळुरेकर. त्यामुळे भर कटली आहे. प्रेशर क्रिएट झालंय. अनुराज योगी मगाच्या सामन्याचा हिरो आता मात्र झिरो बनवला जातो. आणि क्रिकेटचं हेच एक वैशिष्ट्य आहे. एका दिवशी तुम्ही हिरो बनू शकता, तोच खेळाडू दुसऱ्या दिवशी झिरो बनतो. रत्नागिरी प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज अनुराज नाटेकर आणि जांभारी प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज ईशान आळुरेकर. काय सामना रंगले बघा. दोन्ही खेळाडूंमध्ये तुलना खेळाडूंमध्ये क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळेल. एकदा पाहायला मिळते आपल्याला. चौकारासाठी धावसंख्या वाढली जाते. चौकाराने 58 पोहोचवली जाते. अनुराग नाटेकर एक मोठा खेळाडू. आरपीएल रत्नागिरी प्रीमियर लीगचा हा मॅन ऑफ द सिरीज. समोर आहे ईशान आळुरेकर. खेळतोय आता 25 पार करून मारतो पण शॉर्ट खेळतो. ईशान आळुरेकर जेपीएलचा सुद्धा मॅन ऑफ द सिरीज होता. घेतला प्रीमियर लीग 44,000 मानकरी धरला होता. 16 चेंडू आणि 33 धावांचे खेळी खेळतोय ईशान आळुरेकर. 206 च्या स्ट्राईक रेटने आमचे सर आपल्याला या ठिकाणी सांगते. एक धाव वाढते त्यामुळे स्ट्राईक रेट थोडासा कमी येईल. धावा झाल्यात का धावा झाल्यात टोटल 63. 14 चेंडू आणि धावा गेल्या 33. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचंय. टॉस साठी आमच्या उत्कर्ष कला क्रीडा मंडळाचे सदस्य विनायक लाकडे टॉस का बॉस कडे दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय.
टॉप का बॉस सतरा चेंडू आणि 34 धावा ईशान अडवळेकरच्या बॅट मधून मिळाल्या. त्याला चांगली साथ राकेश अडवळेकर यांच्याकडून मिळाले. धावा बनवल्यात या आत्ताच्या पर्यंतच्या स्पर्धेमधील उच्चांक विक्रम रेकॉर्ड 63. थोडासा अंडर प्रेशर दिसेल संघ. विष्णू स्मृतीने मात्र प्रेक्षक केले H&M संघाला. मागाची H&M संघ 37 धावांवरती रोखा होता समोरच्या संघाला. यावेळेला मात्र H&M ला पार करायचे 63 धावा. 63 पार करायचे 64 कला गुणांचा गणपतीची धाव संख्या 64 पार करायची. आमच्या उत्कर्ष निर्णयाने या पहिल्या पर्वासाठी देणगीदार कुमार देव सचिन पडवळ मुंबई याकडून उत्कृष्ट फलंदाजांसाठी बॅट. कुमार सचिंद्र महेंद्र कांबळे मुंबई उत्कृष्ट गोलंदाजीसाठी स्मार्ट वॉच. सोहम अजित पुजारी मुंबई उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी स्पोर्ट शूज. बोला राजेंद्र शरद नागर मुंबई मालिकावीर फलंदाज गोलंदाज व क्षेत्ररक्षक यासाठी आकर्षक चषक. मतीन हातोडकर यांच्याकडून प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी टी शर्ट. आदिश गावखडकर प्रथम व द्वितीय विजेत्या संघासाठी आकर्षक चषक. अनिश बाईत मुंबई विक्रम पवार मुंबई विराट ट्रान्सपोर्ट मालक संदीप रोमन मुंबई यांच्याकडून मालिकावीर या स्पर्धेच्या मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल. तर या सर्व देणगीदारांचे उत्कर्ष कला क्रीडा मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. आपली बघण्याची क्वालिटी पण चेंज होते. प्रेक्षक का सांग एक बाउंड्री गेली दुसऱ्या चेंडूवरती काम करणार पण मजबूत चालू करू. आलं ना टॉस. टॉस झालं काय कोण जिंकले? बडी लाईट बडी फाईट. उत्कर्ष कला क्रीडा मंडळ श्रीकृष्णनगर आयोजित उत्कर्ष प्रीमियर लीग 2024 पर्व पहिल्या दिवसातील पहिल्या रात्रीतील पहिल्या रजनीतील तिसऱ्या सामन्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया. पुनश्च एकदा रसिक क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. सामना रंगतदार होणार. सामना फाईट मध्ये होणार. बडा मॅच है. बडा फाईट है. बडा पंच देना पडेगा. बडा मंच है. मंच सजा हुआ है. पंच देने के लिए बैठक सजा हुआ है. तैयार है गेंदबाज उसको रोकने के लिए. छोटी सोच और पैरों में मोच. छोटी सोच और पैरों में मोच आपको आगे जाने से रोकती है. तो छोटी सोच यहाँ पे जरूरी नहीं है. कुछ काही गरजेची नाहीये. तुमचा विश्वास असेल तर तुम्ही मोठी सोच ठेवा. कारण 64 धावा पार करायचे अशक्य असं काहीच नसतं. 64 धावा पार होऊ शकतात. लहरांचे डरकर नव्हता पार नाही होती. कोशिश करणे वाले कभी हार नाही होती. तो कोशिश करणे पडेगी. अनुराज नाटेकर बॅटिंग चेंज. यावेळेला मात्र स्ट्राईक एंडला अनुराज नाटेकर आहेत. प्रज्वल अडवळेकर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजीचा भार शूटर पहिला चेंडू ईशान अडवळेकर. बेस्ट वर्सन बेस्ट असा हा मुकाबला. ईशान रायटन ग्राउंड विकेट पहिला चेंडू टाकेल. क्वालिटी ऑफ क्रिकेट काय असते बघा. जेव्हा बेस्ट वर्सन बेस्ट असेल सगळी क्वालिटी चेंज होते. डक होतोय का बघूया. अंपायरचा इशारा वन डी स्पीड. काय स्पीड मेंटेन केली आहे. शूटर सुजन सुजन वेट अँड वॉच. सुजन सांग डिसिजन घ्या. डिसिजन येस येस. सुजन सर यांच्याकडून डिसिजन येते. वन डी खाता खोललं जाते. 64 धावांचं आव्हान. ब्लॉक होल ब्लॉक होल ब्लॉक होल ब्लॉक होल.
परफेक्ट प्युअर कर जसप्रीत बुमराह 100% योगदान देतो मुंबई इंडियन्स साठी असू द्या किंवा इंडिया टीम साठी त्याची आठवण करून देणारी गोलंदाजी ईशान यांच्याकडून डिलिव्हरी नो चान्स नो चान्स फॉर द रायटर तो किती वेळी चांगला बॅटर असेल आता त्याला हेलिकॉप्टर शॉट पाहिजे अंडरआर्म क्रिकेट मधला कुंदन रेविलकरने तो केला होता एकदा मी निखिल केतन सारंग यांच्याकडून जांभारी मध्ये पाहिला होता अशा प्रकारचा शॉट त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल आपल्याला प्लस पॉईंट 5 गिअर मध्ये टाकावी लागेल गाडी आणि राज गाडी आता स्टार्ट झाली आहे फिफ्थ गिअर मध्ये टाकावी लागेल 64 धावांचं आव्हान पार करायचं दिल्ली बहुत दूर आहे चौकार येतोय आता मात्र ठोकून काढलाय चौकाराने 10-4 अलिराज कडून येतोय पहिला उत्कर्ष सुपर संभाजी पोहोचले 5-3-5 मौका सभी को मिलता है मौका जितना बड़ा उतना ही बड़ा पंच देना जरूरी है ओ मिस मिस वेट वेट यस यस नो नो या ठिकाणी मात्र सुसाइड अटेम्प्ट रन आउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का मिळतो पहिला सलामी लावली होती पहिली बोली लावली आहे ईशानने बोली लावली ती अनुराज नाटेकरची पहिला धक्का मिळतोय 5 धावसंख्येवरती ईशान कडून तर प्रॉपरली परफेक्ट गोलंदाजी केली जाते तेव्हा मगाच्या आपण सामन्यामध्ये 52-56 धावांमध्ये 32 धावा या गोलंदाजाने स्ट्रेच दिल्या होत्या वाईड आणि मोचा पुरेपूर भरीमार केला होता क्वालिटी ऑफ क्रिकेट काय असते बघा मोठे खेळाडू का तयार होतात ईशान आडिवडेकर हा गोल्डन बॉय म्हणून का ओळखला जातो अंडरआर्म क्रिकेट मधला हा कोहिनूर पुसुंबे गावचा का ओळखला जातो ते दाखवत होतो कारण त्याच्या गोलंदाजीमध्ये परिपक्वता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये समय सूचकता आहे बघा त्याच्याकडे अवांतर धावा नाहीयेत एखाद दुसरी धावसंख्या अंडरआर्म क्रिकेट मध्ये जातेच परंतु कंट्रोल किती आहे हा कंट्रोल असणं गरजेचं आहे शतक संपलं जाते पहिलं शतक संपतो धावसंख्या फक्त 5 एक विकेट के नुकसान के 5 रन प्रज्योत आडेकर आपल्याला चमत्कार करावा लागेल आपल्याला ग्रेसफुल करावा लागेल खेळून प्रज्योत आडेकर क्वालिटी दाखवावी लागेल प्रज्योत आडेकर इम्पॅक्ट मारावा लागेल ब्रँडेड प्रज्योत आडेकर आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज आहे निषाद निषाद मॅनफॉर्म गावड्यांबरे बॅटर मॅनफॉर्म गावड्यांबरे नो नो डिस्ट्रिक्टच्या बाहेर अंपायर डिसिजन एकच ना धाव हा एक धाव एका धावेने धावसंख्या 6 वरती पोहोचते 58 धावा अजूनही बनवायचे 58 धावा 18 चेंडू 58 धावा ब्रँडेड पाहायला पाहिजे प्रज्योत यांच्याकडून ती ब्रँडेड फुल इनिंग पाहिजे नो बॉल पंचांचा इशारा नो बॉल पंचांचा इशारा हा मित्र नो बॉल अवांतर हा मित्र कधी धावून येतो हेच पाहणं गरजेचं आहे या क्रिकेटमध्ये 18 चेंडू आणि 57 धावांची आता गरज आहे या सामन्यामध्ये देवासारखा धाव झाला 2 धावांतर धावसंख्या दिले निषाद सूर गौसावा लागेल निषादला आता मात्र ड्राईव्ह कणकणीत पाहायला मिळतो हा विंटेज प्रज्योत विंटेज रोहित शर्मा आपण पाहतो फुल शॉट मारताना विंटेज प्रज्योत आपण पाहतो एक्स्ट्रा कवरच्या दिशेने टॅप मारताना ईशान आडिवडेकर स्ट्रेट पंच मारत असेल ईशान आडिवडेकर टॅप मारत असेल स्ट्रेट टॅप कणकणीत ड्राईव्ह मारत असेल पण प्रज्योत ही काही कमी नाहीये प्रज्योत कडे आहे 64 फलंदाजी मिस्टर 360 परंतु या वेळेला मात्र त्यांची गरज नाहीये 180 मध्ये खेळलं तरी चालेल 90 इकडे 90 इकडे ओ पुन्हा नो बॉल पंचांचा इशारा नो बॉल नो बॉल धावसंख्या 12 मॅच वाढली नो बॉल धावसंख्या 12 काय डिलिव्हरी केली होती चांगली डिलिव्हरी केली होती पण काय वाया गेली ना ऑल इज इन गेम वेस्टच्या बाहेर वाईड बॉल येणार अंपायरचा इशारा येतो सरांचा वाईड बॉल प्रज्योतसाठी थोडस सोपं झाले 13 अंडर प्रेशर निषाद खरं तर चांगला गुणी खेळाडू निषाद मॅनफिल्ड गावड्यांमध्ये पुन्हा एकदा वेस्टच्या बाहेर वाईड बॉल भया भया खेळाडूंना प्रेशर खाली नाचवतो असा हा क्रिकेटचा खेळ आहे आपण पाहिले आणि आपण आयपीएल मध्ये रोज पाहतो नाव कशाची घ्यायची तर आपण रोज पाहतो मोठ मोठे खेळाडू स्टुअर्ट काय त्याचं नाव रे क्लार्क नाही बॉलरचं नाव काय ते मिचेल नाही
स्टार्ट ना मिचेल स्टार्क आपण पाहतो आज आयपीएल मध्ये त्यालाही चोपलं जातो कमिन्सला त्यात 20 दावा केल्या जातात त्यामुळे गोलंदाजांचा हा खेळच नाहीये कर्दन काय इंडियन आर्म क्रिकेट कडून फास्टेस्ट क्रिकेट आहे तुम्हाला माझे अतिशय झिरो आहे नो नो पण नाही झिरो जरा जरी तुम्ही चुकला तरी वाईट बॉल आहे नो बॉल आहे संधी मिळेल निर्मूचू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे त्यामुळे तू खचू नकोस निशाचाही माझा चालला आहे मात्र ऐकताना दिसत नाही वाईट बॉल पंचांचा इशारा येतो वाईट प्लस वन दोन धावा हा गारवातला मित्र अन्नर वाटतो मित्र असा असतो कोरोना काळामध्ये अतिशय स्मशानातून आणणारे मित्र आणलेले जवळजवळ स्मशानातून घरी आणलेले मित्र पाहिले हा मित्र या शिक्षकाचा अवांतरचा धावसंख्या होते 16-16 पाच वरून 16 वरती पोहोचवली जाते एक चेंडू फक्त झालाय पुन्हा एकदा चौकारासाठी 1-2-3-4 मार चौकाराने बघा चोप दुसरा चौकार धावसंख्या 20 वरती पहिल्या षटकात 5 धाव आल्या दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू संपले येस ना शिल्लक आहे 16 चेंडूंचा 16 चेंडू 44-15 चेंडू 40-45 मध्ये मी मगाशी सांगितलं होतं हे का खेळाडू मोठे मानले जातात हे कॉलेज ऑफ क्रिकेट यांच्या रस्त्यामध्ये क्रिकेट आहे 3 चेंडूंचा खेळ संपला आता मात्र 15 चेंडूंचा खेळ बाकी 15 चेंडू 40 धावांची आवश्यकता या धावा येऊ शकतात या ठिकाणी मात्र ड्राईव्ह इतका चांगला होता पॉवर म्हणजे जाई नाही ईशान कडून चांगला शतरक्षण एक मात्र डॉट डिलिव्हरी बिंदी गेम सर सुनील गावस्कर सर यांनी शोधून काढलेला हा कॉमेंटेटरसाठी सोपा शब्द बिंदी गेम परंतु हा बिंदी गेम गेम चेंज करणार आहे गेम चेंजर ठरेल का ईशान पहिल्या षटकानंतर ईशान चौकार वसूल केला जातो प्रज्वत यांच्याकडून धावसंख्या होते 28 आता धावा हव्या आहेत फक्त 36 धावांची आवश्यकता प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद दोन्ही संघाला मिळतोय अंडर प्रेशर षटकानंतर धावसंख्या होती 32 म्हणजे 50% धाव पूर्ण झालेले धाव पाहिजे 32 काय गेम अप अँड डाऊन अप अँड डाऊन आपण ईसीजी काढतो ईसीजी मध्ये आपण बघतो एक लाईन वरती गेलेली असते एक लाईन खाली गेलेली असते मेडिकलच्या भाषेमध्ये याला परफेक्ट म्हणतात जर तशी नसेल प्रॉब्लेम आहे पण या वेळेला मात्र पहिल्या षटकात 5 धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये भरपाई केली 29 जवळजवळ 70 धावा आल्या धावसंख्या होते 32 12 चेंडू 32 धावा येस सलग 3 चौकार मारले तर पारितोषिक ऑन आहे नदीम पांढरे यांच्याकडून सलग 3 चौकार मारले तर 300 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे नाही ऑनच राहतो म्हणून तो आवाज येतो हा येस तू बंद करायला सांग पाडले माईक आणायला सांग ना दुसरा वेलकम बॅक 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता गेम इज वन गेम इज परफेक्टली परफेक्ट राईट कधी कधी वाटतं पिक्चरच्या पहिल्या 10 मिनिटानंतर आपण जावं की काय घरी पण नंतर मात्र अशी काही प्रेम कहाणी चालू होते मग मात्र आपण खेळून राहतो थिएटर मध्ये नंतर क्लायमॅक्स वर क्लायमॅक्स विलन एंट्री आणि हा विलन करणे निषाद या सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता गोलंदाज आहे अनुजमय कामगिरी करावी लागेल फलंदाज करतोय नेक्स्ट पिक्चर बाहेर जातोय का यावेळेला मात्र धावचेक करण्याची संधी होती पूर्ण केली जाते बॅटरचं नाव काय प्लस वन 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता सामना फुटून तरी गेलाय बोला लाख दिए जला लीजिए अपनी मैत्री में लाख दिए जला लीजिए अपनी मैत्री में मगर रोशनी तो प्रज्वत के आने से ही होगी मैदान में भी वैसा ही है लाख दिए जला लीजिए प्रज्वत की बैटिंग देखने का मन करता है अभी वाओ
व्हॉट अ शॉट प्रज्वल पुन्हा एकदा पण तिथं मात्र क्षेत्रक्षण भिंतीसारखा उभा आहे राकेश उंच भिंत चीनची भिंत आणि पुढचा चेंडू लागेल प्रज्वलसाठी लेक्सिसच्या बाहेर जातोय कामाचा डिसिजन घेत येस इट इज वाईड येस इट इज वाईड धावसंख्या एक वाढते 29 धावांच्या अनुषदच्या गेम इज वन 11 चेंडू 29 धावा पुन्हा एकदा 11 चेंडू 28 धावा अनुज भरकटते अनुज भरकटते एटी चे गेम होतं प्रेशर एटी जो गेम होतं इम्प्लिमेंटेशन काय परफेक्ट आहे प्रज्वलच हा गेम सगळा प्रेशराइज केलाय प्रज्वलने हवा निर्माण केली आहे बघूया बघूया यू कॅनॉट टॉक यू कॅनॉट टॉक बॅटर यू कॅनॉट टॉक इट इज नॉट सर सर नाव काय त्यांचं बॅटरचं प्लीज असं करू नका शाहिद बाय चला हा डॉट डिलिव्हरी जातो दिल्ली डिलिव्हरी होतो ऑफ ब्रेक डिलिव्हरी होती मिडल कडून लेग कडे प्रज्वलच्या बॅट मध्ये तर नक्कीच आली होती प्रॉपर टायमिंग नाही झालंय अंपायरचा डिसिजन राईट डिसिजन आहे फायनल डिसिजन विल बी अंपायर डिसिजन प्लीज प्लीज कोऑपरेट प्लीज कोऑपरेट इट इज हाय वोल्टेज द ड्रामा क्रिएट झालाय त्यांचा इशारा येतो एक संधी होती हुकवली आहे प्रज्वलने संधी होती हुकवली प्रज्वलने हातावरील रेषेत दिलेले भविष्य पाहत त्याच हाताने प्रयत्न करायचा असतो आणि स्वतःच भविष्य घडवायचं असतं चार चेंडू शिल्लक आहे दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे दहा चेंडू मध्ये इंटर 27 आवश्यकता आहे या वेळेला मात्र पुन्हा एकदा दिल्ली जातो प्रज्वलला डिलिव्हरी अनुज कडून हाई एक लवकर खेळाडू अनुज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय आयटम राऊंड प्रज्वलला कोणाचा दमचक प्रज्वलची दमचक कॉमेंटेटरची दमचक प्रेक्षकांची दमचक रंगतदार सामना रोमांचक सामना हृदयाची धडधड वाढवणारा सामना प्रज्वलच्या बॅग मधून तर किती हवेत 21 धावा हवे चेंडू 23 धावांची आवश्यकता हे दोन चेंडू डिसिजन पॉवर मेकिंग चेंडू असतील हो लेफ्ट आउट केला प्रज्वलने लेफ्ट आउट केला वाईड बॉल पंचांचा इशारा अंडर क्रिकेट इज ऑल अबाउट डिसिजन एक सेकंड स्प्लिट सेकंड डिसिजन घ्यावं लागतं वाईड बॉल दिला जातो नंतर यावेळेला ऑफकोर्टच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा पंचांचा भरकट नाही गोलंदाजावरती सुद्धा प्रेशर आहे हाय वोल्टेज ड्रामा कहाणी मेट्री या सामन्यामध्ये भरपूर काय काय आले प्रज्वलचे दोन फटके हुकले नंतर चौकर आला प्रज्वलचे हा हुकमी एक मॅच विन ऑर लॉस हे सगळं काही अवलंबून आहे त्या प्रज्वलवर विकेट टेकिंग डिलिव्हरी टाकावी लागेल निर्धाव डॉट डिलिव्हरी टाकावी लागतील धावसंख्या झाली 43 पुढचा चेंडू प्रज्वल यांच्याकडून खेळला गेलाय आणि सगळं मुसळ गेलाय इशारा आले वर जखम झाली का तिकडे बघा जरा नाही ना बघा जरा इंजर होतो लागलं काय लागलं त्याला पटला हात कोण आहे इच्छा अर सुजात मेडिकल ट्रीटमेंट द्या ईशान आडिरेकर एक चांगला मुहूर्त आहे खूप महत्वाचा खेळाडू आहे क्रिकेटसाठी इंदरम क्रिकेटसाठी क्रॅम्प आलाय का त्याला काल चला पंचांचा डिसिजन अजून पेंडिंग आहे शॉट का अडवला होता फार सुंदर क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा हा बहारदार नमुना
आपलं काम करा लाईन मध्ये प्लीज प्लीज काम करा. 7-17 धावा 60-40 असा सामना आहे. 60-40 60 याच्यासाठी कारण प्रज्योत इज ऑन स्ट्राईक. प्रज्योत जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना एचएनएमकडे आहे. 20-40 विकेट मिळवणे गरजेचं किंवा प्रज्योतला ऑफसेट ऑफ स्ट्राईक होणे गरजेचं आहे. मगाशी निषादने जर तो रन आउट केला असता तर जर आणि तरला काही अर्थ नसतो क्रिकेटमध्ये. अनुज गोलंदाजी करून तयार. चला आपण सुद्धा तयार. हो नेक्स्ट इनच्या बाहेर प्रज्योत लेफ्ट साइड लेफ्ट आउट जो करतोय आपलं दिमाग वापरून करतोय. 48 12 धावांची गरज. जितका चांगला शॉट त्याचा प्रॉपर आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले. सफल झाला. थोडासा मागे गेला बॅकफुटला गेला एक पाय मागे गेला तर पाहिला आपण आणि हा कॅप केला. त्याला नो चान्स फॉर अ फिल्डर. षटक संपते 3 षटकांच्या समाप्तीनंतर या चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 52 आणि धावा हव्या फक्त 12. गेम इज ऑन द वे. आपल्या हातामध्ये आलाय गेम आलाय हातामध्ये. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणार सामना एसआर 11 वर्सेस एसएस सुपर किंग. संघाच्या कर्णधारांना सुद्धा सूचना आहे की जास्त वेळ घेऊ नका. खूप सामने इथे शिल्लक आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. तुझ्या मंडळाकडून विनंती आहे. चाललं असेल गोलंदाजीच्या मनामध्ये विक्रम बोर्डेकरांच्या मनामध्ये काय चाललं असेल. पहिला सामना श्री गणेशा होतोय का संघ मालक विक्रम बोर्डेकर हृदयाची धडधड वाढलेली दिसते. या वेळेला मात्र ऑफस्ट्राईक आहे. बॅटरचं नाव काय शाहिद. हा शाहिद बोल गोलंदाज. पहिला षटक शाहिद यासिन. पहिलं षटक तुमचं या मैदानावरती. 14 षटक 6 चेंडू 12 धावा 3 चेंडू निर्धाव नाही. शाही खेळण्यासाठी तयार. यासिनचा पहिला चेंडू कटवलाय. यावेळेला जातो नोबॉल पंचांचा इशारा. ड्राईव्ह जातो परंतु जातोय का बेसलाईनच्या बाहेर. चौकार मध्ये जातोय का. 4 धावा 8 धावा आधीच कर्मबाजारी त्या दुसऱ्या शेजारी नो बॉल. आधीच कर्मबाजारी फक्त 12 धावा देतो होता त्याच्या दुसऱ्या शेजारी घेतोय नो बॉल. अशी अवस्था विष्णू स्मृती. काय पहिलं चक्र होत 5 धावा सगळ्यांना वाटलं होतं हा सामना विष्णू स्मृतीकडे जाणार. विशाल आडिवेकर यांचा तो मॅजिकल असा साहस चेंडूंचा खेळ होता. परंतु त्यानंतर मात्र मॅजिक दाखवलं प्रज्वत ने. नंतर मात्र मॅजिक दाखवले दाखवतोय तर शाहिद. हे मॅजिक सर चला पटापट सर वेळ काढू नका. इट इज 11:45 क्रॉस होऊन गेले. इनफॅक्ट 12:09 सॉरी 12:09 झाले आणि 10 सामने खेळायचे आहेत आपल्याला. 12:09 झाले 10 सामने खेळायचे आहेत आणि मी 2 वाजता झोपतो रोज. चला चला त्यामुळे 5 द्या. थोडस कोऑपरेट करा प्लीज. प्रेक्षक तुमच्या खेळाची वाट पाहत आहेत. बोलत चेंज बोलत चेंज. इट इज इट इज ऑफिशियली चालेल. विचारित आहे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. राकेश गोलंदाजी करण्यासाठी तयार.
सगळा गेम बिम फिरवला प्रज्योतने, हा सगळा गेम फिरवला अवांतरने, प्रज्योतने गेमचा नवीन देव टाकला. त्यावेळेला ड्रायव्हिंग करण्यात यशस्वी झाला. परंतु एक वनडे शाहीचा गेम असा काही प्लॅन दिसतोय की स्ट्राईक आणायचा प्रज्योतला, पण त्यामध्ये एक धाव मिळते. पाच चेंडूंचा खेळ बाकी, सहा धावांची आवश्यकता. पाच चेंडू, सहा धावा, दोन डॉट डॉट बॉल. इकडे ना विश्रांती मिळते ना, चार बॉल सहा पॉईंट, चार बॉल ला सहा पॉईंट. कोण नेक्स्ट बॅट्समन? प्रथमेश. नवीन गोलंदाज, नवीन फलंदाज प्रथमेश. हर्षा बोलणे यांचं एक वाक्य, हर्षा भोगले सर यांचं एक वाक्य आहे. असं म्हणतात की अपशकुनी माणसाच्या जिभेवरती काळात असतो, क्रिकेटमध्ये कॉमेंटेटरच्या जिभेवरती काळात असतो. कॉमेंटेटर जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हा तसं तसं होतो. राजकीय मॅजिकल हँड आहे, तो मॅजिकल हँड वापरणार का? नवीन फलंदाज प्रथमेश, गणपतीचं नाव असेल हा प्रथमेश, विघ्न दूर करणार का? विघ्न दूर बॉल प्रथमेश, विघ्न दूर गळ्यात घातलेला हार स्वच्छ काढून घेतलाय आणि हा हार आपल्या गळ्यात घालण्यात यशस्वी ठरतोय. थोड्या वेळाने कळेल आपल्याला पण काय टीम आहे. दोन लगातार विजयांकडे एच अँड एम तयारी, विजयाच्या कडे आणि हा विनिंग मुमेंट. धाव मिळते, सामना संपतोय. एच अँड एम सामना विजय होतो. विष्णु स्मृती पहिला सामना पराभूत. प्रशांत आडुरेकर यांच्यासाठी प्राईज ऑल होते, 100 बंद प्राईज. अय्यास पंचुरे यांच्याकडून.